आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी बघूया. देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. कालच अजित पवार आणि शहांची भेट झाली आहे, ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे. आणि काल रात्री अचानक अजित पवार हे दिल्लीमध्ये दाखल झाले अशी सुद्धा माहिती मिळालेली होती. मात्र सध्या जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची भेट घेण्यासाठी आता पोहोचलेले आहेत. कालच अजित पवार आणि अमित शहा यांची भेट झालेली आहे. या भेटीमध्ये नेमकं काय घडलं आणि आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडतं याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. शहांकडे अजित पवार यांनी काही विशेष मागणी केली असल्याची देखील माहिती मिळते. अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून. गणेशच्या भेटीमागचं कारण काय आहे सविस्तर? नक्कीच, काल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री जाऊन अमित शहा यांची भेट आहे ती दिल्लीमध्ये घेतली होती आणि त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी आता अजित पवारांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे काही गोष्टींच्या मागण्या आहेत त्या देवेंद्र अजित पवारांनी अमित शहांकडे केलेल्या आहेत आणि याचाच सविस्तर आता देवेंद्र फडणवीस यांना देखील आहे तो सांगितला जाईल आणि त्यामुळे नेमकं कुठल्या मागण्या याबद्दल आहे ती सविस्तर माहिती आपल्याला नंतर मिळू शकते. मात्र नेमकी भेट कुठली होती त्याचंही देखील कुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं आहे. मात्र विधानसभा तोंडावर आहेत आणि जागा वाटपाचा देखील फॉर्म्युला ठरवलेला नाही आणि तो लवकर ठरवण्यात यावं अशी देखील एक मागणी आहे ती प्रामुख्याने पाहायला मिळते. धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट साठी.